याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आणि राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे देखील आपल्याबरोबर आहेत. दीपक, आपल्याबरोबर महसूल मंत्री एकनाथ खडसे आहेत, आपण प्रश्न विचारू शकता. खडसे साहेब, आता जो आज निर्णय जारी केलेला आहे महसूल विभागाने, प्रामुख्याने ही मदत आपण मागच्या सरकारच्या मदतीच्या तुलना केली तर कमी आहे, कारण मागच्या वेळेच्या सरकारने 6,800 ऐवजी जिरायतीसाठी 10,000 रुपये मदत दिली होती, तर बागायतीसाठी 13,500 ऐवजी 15,000 रुपयांनी, फळपिकांसाठी तुम्ही जी आता 18,000 रुपये मदत जाहीर केलेली आहे त्याच्याऐवजी त्यांनी 25,000 आघाडी सरकारने दिली होती. महसूल विभाग आणि आपल्याकडून जो दावा केला जात होता की आघाडी सरकारपेक्षा आम्ही यावेळेला शेतकऱ्यांसाठी जास्त मदत जाहीर करतोय आणि जास्त मदत दिलेली आहे, राज्यात दुष्काळ असतानाही युती सरकारने मात्र आघाडी सरकारच्या तुलनेत ही कमी मदत दिलेली आहे असं वाटत नाही का आपल्याला? आघाडी सरकारच्या कालखंडापेक्षा अधिक मदत आम्ही केलेली आहे. मागचं जर जे आर तुम्ही त्यांच्या कालखंडामधला पाहिला तर त्या कालखंडामध्ये अतिअल्प मदत मिळत होती. मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये या संदर्भामध्ये आपण एक निर्णय घेतला आणि त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये एक आणि दुष्काळी परिस्थितीत दोन असे दोन वेगवेगळे जी आर काढलेले. नैसर्गिक आपत्तीमध्ये जे आहे त्या संदर्भामध्ये पूर आला, आग लागली, हानी झाली, वीज पडली तर या संदर्भामध्ये आहे, आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये आता जो जी आर केलेला आहे काढलेला आहे यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक मदत आहे. एक दुसरं यामध्ये आणखी एक सुधारणा आपण केली की पूर्वी 50%च्या वर जर नुकसान झालं तर अशाच ठिकाणी मदत दिली जायची. आपण ही 50%ची अट जी आहे ती काढून 33% पर्यंत आणली, म्हणजे अधिक व्यापकता त्याच्यामध्ये आणली, आणि 33%च्या वर नुकसान झालं तर आता नुकसान भरपाई मिळते. पूर्वी 50%च्या वर नुकसान झालं उंबरठा उत्पन्न गृहित धरून त्या ठिकाणी ते मिळायचं, त्यामुळे एवढी मोठी मदत ही पहिल्यांदाच आता राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जात आहे. एक ह्याच्यामध्ये आणखी एक निर्णय घेतलेला आहे की त्या ठिकाणी कापूस उत्पादक आहे या कापूस उत्पादकाची 15 जानेवारी ही मुदत आहे आता अंतिम याची पैसेवारीची, त्या कापूस उत्पादकांना त्या ठिकाणी विमा कंपनीचं संरक्षण ज्या ज्या ठिकाणी आहे त्यांना विम्याचा पैसा मिळेल, आणि ज्यांनी विम्याचं संरक्षण घेतलेलं नाही अशा कापूस उत्पादकांनाही विमा कंपनी देत असलेल्या रकमेच्या निम्मी रक्कम द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. म्हणजे त्यांनी विमा काढलेला नाही परंतु उत्पन्न कमी झालं अशा सर्व कापूस उत्पादकांना 50% नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत. फक्त त्याची मुदत जी आहे ती 15 जानेवारीपर्यंत असल्यामुळे ते आधी जाहीर करता आली नाही, त्यामुळे पूर्वीपेक्षा निश्चित मदत जास्त आहे, एवढी तर कधीच झाली नव्हती मदत. नाही पण खडसे साहेब, आकडे वेगळं सांगतायत तुम्ही. 6,800 ते 15,000 अशी मदत, 18,000 अशी मदत जाहीर केली आहे, आणि मार्च 2014 ला आघाडी सरकारने जो जी आर काढला होता त्या जी आर मधले आकडे आहेत ते 10,000 पासून 25,000 रुपयांपर्यंत आहेत. तुम्ही गल्लत करता आहात, ते आकडेवारी जी आहे ते नैसर्गिक आपत्तीची सांगताय, दुष्काळाचे नाही आहे. दोन जी आर वेगवेगळे आहे, नैसर्गिक आपत्तीमध्ये वेगळं आहे आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये वेगळं. जे टंचाईग्रस्त गावं घोषित केलेले आहे त्यांना दिली गेलेली मदत वेगळी, आणि जी नैसर्गिक आपत्तीमध्ये तुम्ही सांगता आहात तो जी आर नैसर्गिक आपत्तीचा आहे. बरोबर, त्यावेळेला अतिवृष्टी आणि गारपीट झाली होती. पण खडसे साहेब, आता दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना अधिक मदतीची गरज असताना त्यावेळेचा जो मार्च 2014 जी आर आहे 10,000 ते 25,000 तो जी आर तुम्हाला लागू करता आला नसता का? असं आहे की जी आर वेगवेगळे आहेत. यावेळेस आम्ही मागच्या वर्षी कधी 50 वर्षात जेवढी मदत झाली नाही एवढी 60 वर्षात मदत जेवढी झाली नाही तेवढी केंद्राने पहिल्यांदा आम्हाला केली, नाही तर नेहमी तडपुंजी मदत व्हायची. परत आमच्याजवळ 4,000 कोटी रुपयाची तरतूद आम्ही अतिरिक्त करून ठेवलेली आहे. आता 10,500 कोटी रुपयाची मदत आम्ही याच्यापेक्षा वेगळी एक पॅकेज केंद्र आपलं राज्य सरकारने विधानमंडळामध्ये घोषित केलेला आहे. मला वाटतं की मदतीचा एवढा वक्त 60 वर्षामध्ये कधीही शेतकऱ्यांपर्यंत नव्हता, आणि तोही काही कमी असं नाही, आणखी वाढवणार. आणखी आवश्यकता भासलं तर सरकारची जायची तयारीच आहे, त्यामुळे ते मदत संपली किंवा त्याच्या संदर्भात सगळं संपलं असं नाही. पण 60 वर्षामधला जर आपण क्रमाक्रमाने अभ्यास पाहिलं तर एवढी एकत्रित मदत देण्याचा प्रयत्न कधी झाला नव्हता तो आम्ही प्रयत्न करतो आहे यावेळेस, आणि आम्ही जाहीर केलेला देतो आहे. प्रत्यक्ष पैसे आम्ही खात्यामध्ये 8 दिवसात जमा होते.
नाही खर्चाचं आहे. एकीकडे राज्यावर आर्थिक भार जो आहे तो वाढतो आहे, आपण टोलमाफी केली, आपण GST हे रद्द केला, LBT रद्द केला, त्याच्यामुळे जे तिजोरीवर आर्थिक भार पडला आहे त्याच्यामुळे सरकारला आता बजेटमध्ये 70% पैसे फक्त खर्च करण्याच्या सूचना आहेत. त्याचबरोबर नागपूरला ज्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या त्यातले 50% फक्त रक्कम खर्च करा असे आदेश सगळ्या विभागांना वित्त विभागाने दिलेले आहेत. तर मग शेतकऱ्यांसाठी आणखीन पैसे आणणार कुठून तुम्ही? हे बघा, शेतकऱ्यांसाठी 50%, 60%, 100% खर्च करायचा आहे, त्याचा नवा पैसा सुद्धा त्याला कट लागणार नाही. आणि पैसा आणणार कुठून? पैसा अन्य भागामधून जसं उपलब्ध करून देतो, प्रसंगी आवश्यकता लागली कर्ज काढू शेतकऱ्यांना, परंतु शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये सरकार कमी करणार नाहीये. आणि पैसा आमच्याकडे आज आहेच, आम्ही तो बजेटमध्ये काढूनच ठेवलेला, तरतुदी केलेल्या, तर आता कुणाला हात पसरायची गरज राहिलेली नाहीये. नाही पण मग देणार कधी? कारण आता जो आलाय पैसा केंद्राकडनं तो केंद्राकडचा पैसा तुम्ही रिलीज केलेला आहे, राज्याची अजून कुठलीच याच्यात मदत नाहीये. राज्याने अधिकचा पैसा याच्यात टाकलेला नाही केंद्राच्या निधी व्यतिरिक्त. हा परवा दिवशी आम्ही रिलीज केला, आता परवाच रिलीज केला, मिळणार कधी? आजपासून सुरू झाला आणि प्रत्यक्ष खात्यावर जमा होतो RTGS द्वारा, चेकद्वारे नाही, कुणाच्या हातामध्ये नाही, त्यामुळे या ठिकाणी सरळ खात्यावर आता पैसा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि या 8 दिवसामध्ये साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर, ज्यांचे खाते क्रमांक आमच्याकडे आहे, अशापर्यंत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, तसा निर्णय आम्ही घेतलेला. खूप खूप धन्यवाद खडसे साहेब, आपण ही सरकारची बाजू मांडल्याबद्दल, आणि दीपक आपण ही या केलेल्या या चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.